शट। तर आमची नानो बघा, पापलेट बघा कसं कटिंग करते। ड्रायव्हर काका बोलतात की पुढे गाडी पलटी झाली, त्याच्यामुळे हा ट्रॅफिक झालाय। त्या साईडला बघा, एक ट्रक पलटी झाल्यामुळे किती ट्रॅफिक झालाय बघा। हे बघा काय झालंय, हे बघा काय झालंय, हे बघा शट। एका ट्रक मुळे ट्रॅफिक बघा किती झाली होती, हे बघा। आणि हे काय आहे काय समजत नाही। अच्छा, हा बघा तो कंटेनर, मला वाटतं हा पलटी झाला होता इथे। बापरे, हे बघा हे पलटी झाला ट्रक। टर्न मारताना पलटी झाला तो सिग्नलला, आणि कलंबोली ब्रिजच्या खाली नेमका, त्याच्यामुळे ट्रॅफिक फुल झाला होता। आता हा पनवेलपर्यंत फुल ट्रॅफिक भेटेल आपल्याला। रोडची अपडेट द्यायचं म्हटलं तर पूर्णपणे रोड आता सिमेंट रोड झालेला आहे। आपल्या गणपतीत गेल्या वर्षीचा जर आपला तुम्ही ब्लॉग बघितला असाल, मुंबई गोवा हायवे रोड अपडेट, तर त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच समजून येईल की तेव्हा रोड कसा होता आणि आत्ता कसा झाला आहे। पूर्णपणे सिमेंट रोड आहे, आणि मगाशी मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे ही अपडेट मी तुम्हाला पनवेल ते माणगावपर्यंत देणार आहे, कारण माणगावनंतर माझा रूट असणार आहे माणगाव साईमोरवा मसला मार्गे श्रीवर बोर्ली दिव्याकर। तर जेवढं पण मला जमतं आहे तुम्हाला रोड मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही बघा कोणता रोड किती खराब आहे किती चांगला आहे। आणि मी जे जे स्पॉट दाखवणार आहे ते म्हणजे गेल्या वर्षी जी मी आपण व्हिडिओ बनवली होती, ते जेवढे पण खराब स्पॉट होते तेच मी तुम्हाला स्पॉट दाखवणार आहे। तर हा असा काही रोड आहे, पूर्ण सिमेंट आहे। आता हा जो स्पॉट तुम्ही बघताय तो आहे नागोटण्यामधला, आणि याचा काम माझ्या मते पेंडिंग आहे यासाठी की हा जो तुम्ही बघताय ब्रिजचा काम चालू आहे, ब्रिज झालंय नाही, तर ब्रिज झालं नाही पण हे पण निदान काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही रोडचा। हा रोड एकदाचा झाला असता तर इथे ट्रॅफिकचा विषय झाला नसता, पण आता प्रॉब्लेम असा आहे की हा रोड आहे एक पदरी, आणि या गणपतीच्या टायमात जर हा असाच राहिला तर ब्रिज तर होणार नाही 100%, पण हा एक पदरी रोड जर असाच राहिला तर इथे गणपतीच्या टायमात या वर्षी फुल ट्रॅफिकचा विषय होणार आहे। महाबलेश्वर, आता ही खिंड तर सर्वांनाच माहिती असेल जे या रूटनी नेहमी प्रवास करत असतात, किंवा आपले जे कोकणकर आहेत ते प्रवास करत असतात। तर या खिंडीचा प्रॉब्लेम असा आहे की वन साईड फक्त रोड झालेला आहे पूर्ण सिमेंटचा, आणि वन साईड फुल काम चालू आहे। तर काम चालू असल्यामुळे शक्यता आहे की काम होईल पूर्ण, पण या 10 ते 15 दिवसामध्ये एवढं काम पूर्ण होईल असं वाटत नाही। त्याच्यामुळे जर हा एक वन साईड जर रोड राहिला सिमेंट, तर इथे पण ट्रॅफिकचा विषय होईल, कारण खूप गाड्या असतात आपला गणपती सण म्हटल्यावर फुल आपल्या येणारे जाणारे फुल पब्लिक असतो, भरपूर पब्लिक असतो। आता ह्या साईडला बघतायत तर अर्धा रोड झालेला आहे, हा बघा। यावर्षी ट्रॅफिकचा विषय मुंबई गोवा हायवेवर कमी होईल अशी आशा आहे, म्हणजेच पनवेल ते माणगावपर्यंत मी बोलतो आहे, कारण या एवढ्या भागात फक्त 2 ते 3 स्पॉट असे आहेत की फक्त तिथे
नॉर्मली ट्रॅफिकचा विषय होऊ शकतो. बाकी मानगाव टू श्रीवर्धन बघायला गेलात तर रोडचा काहीच प्रॉब्लेम नाही. डांबरीकरणचा पण आहे जुनावाला रस्ता आणि नवीन सिमेंटचा रस्ता देखील नवीन झालेला आहे. आत्ता आलो आहे आपण कोलाडमध्ये आणि कोलाडमध्ये आल्याच्या नंतर मी फक्त इमॅजिन केलं आहे की या गणपतीच्या टायमात आपण आपले कोकणकरांचे इथे किती हाल होणार आहेत आणि किती ट्रॅफिक होणार आहे हे मी फक्त इमॅजिन केलं आहे 1-2 मिनटासाठी. तर तेच दृश्य तुम्हाला आता आपल्याला या गणपतीमध्ये कोकणकरांना इथे बघायला मिळणार आहे की इथं या गणपतीच्या टायमात किती ट्रॅफिक होणार आहे. तुम्ही बघताय एका साईडला वन साईड फक्त रोड आहे आणि त्या साईडला एक म्हणजे दोनच पदरी रोड आहे, त्या साईडला एक आहे, या साईडला मध्येच पूर्णपणे खोदून ठेवलेला आहे. कोलाडनंतर बघायला गेला तर माणगावपर्यंत रस्ता तुम्हाला पूर्ण सिमेंट रस्ता आहे. मध्येच कुठेही ट्रॅफिकचा विषय होणार नाही आहे कारण कुठेही रस्ता खराब नाही आहे. तर ही होती थोडक्यात मुंबई गोवा हायवे रोडची अपडेट. तर मंडळी बरोबर सकाळी आपण 8 वाजता पोचलो आणि आता जस्ट पोचलो आहे, आता वाजले 2 आणि आत्ता आपण आलो आहे आपल्या घरी. हे बघा घरी आलो आहे आणि बघताय मोठा पापलेट आहे. आत्ताच आपली पण बोट आली आणि पप्पाने आपल्याला हे पापलेट ठेवलं आहे. तर हा एक नाही आहे, अजून आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा हे किती आहे ते खाली करणार ना. हे बघा हे 3 आहेत. हा बघताय मोठा 1 नंबर. चला आता याची थोडक्यात रेसिपी पण बघूया आपण. तर आमची नानो बघा पापलेट बघा कसं कटिंग करते. हा बारकावाला तुम्ही कापता, नानूनी 2 कापलाय आणि मोठोवालो आहे तो संध्याकाळी आपण खाऊया. चला आता मस्त कापूया. हा आता घे खाली दाखव. आता व्यवस्थित पकड. ये कचरा ये इसको निकाल के फेंक देंगे, इसको नहीं लेने का. आणि नानूनी पण कापलेले आहेत त्यातले पण आपले काढायचे आहेत. हे बघा हे सर्व काढून टाकायचं असतो. दुसरा एक आहे. आता आपण 3 सरके कापलेत आहेत आणि मोठावाला आहे ना तो संध्याकाळी कापायचा. आपण संध्याकाळी फ्राय करायचा. आता ह्याचं काय करणार होतो आपण, उकड करायची ना नानू. हे बघा हे सगळं असा काढून टाकायचा. दिसते ना व्यवस्थित दोन्ही पण ना. नाही तर यूट्यूब फॅमिली बोलेल तो करते का आणि दाखवते का. चला हे झालं आहे सगळं. हा बघा हा मोठावाला आहे तो आपण संध्याकाळला ठेवला आहे फ्रायसाठी, फक्त याची फ्राय करायची. आता जे काय आहे त्याची उकड करू आहे मस्त हल्दीमध्ये. चला तुम्हाला दाखवतो रेसिपी. बूम पापलेट, फ्रेश पापलेट. तर मंडळी या जेवायला. हे बघा ही आपण केली आता
सरग्याची उकड म्हणजे पापलेट आणि व्हाईट प्रॉन्सची ग्रेव्ही केलेला आहे मसाला। ते इथं बघताय नानू बसली आहे जेवायला आणि इथे बघताय आमचा मल्हार बसला। ये चला तर या जेवायला तुम्ही पण।